नमस्कार बालमित्रांनो, आज आपण मराठी स्वर आणि मराठी व्यंजने यांना इंग्रजीमध्ये कसे लिहितात हे पाहणार आहोत. इंग्रजी वाचता येण्यासाठी, स्पेलिंग तयार करता येण्यासाठी अक्षरांचे उच्चार, ज्याला फोनिक साऊंड असे म्हणतात, ते आले पाहिजे. यासाठी आपल्याला मराठी अल्फाबेटला इंग्रजीमध्ये कसे लिहितात हे अभ्यासणे आवश्यक आहे, ज्यामुळे इंग्रजी शब्दांचे उच्चार स्पष्ट करता येतील. चला तर मग मराठी स्वर इंग्रजीमध्ये पाहू. मराठी स्वर आणि त्याबद्दल वापरली जाणारी ही इंग्रजी अल्फाबेट. अ साठी ए, आ साठी ए ए, ई साठी आय, दीर्घ ई साठी ई ई, ऊ साठी यू, दीर्घ ऊ साठी ओ ओ, ए साठी ई, ए साठी ए आय, ओ साठी ओ, औ साठी ए यू, अम साठी ए एम, अहा साठी ए एच ए. हे झाली मराठी मूळ अक्षरे, त्याबद्दल वापरली जाणारी इंग्रजी अल्फाबेट. यानंतर आपण मराठी व्यंजने त्यांना इंग्रजीमध्ये कसे लिहितात ते पाहू. क, क हे व्यंजन आहे, त्याबद्दल के ए किंवा सी हे इंग्रजी अल्फाबेट वापरतात. आता पहा, हे क या ठिकाणी लिहिलेलं जे क आहे अपूर्ण क आहे. या क चा पाय मोडलेला आहे, त्यामुळे याला आपण अपूर्ण क म्हणतो. आता या क मध्ये अ हा स्वर मिसळला असता आपल्याला पूर्ण क तयार होईल, म्हणजेच पूर्ण अक्षर तयार होईल. क बद्दल के वापरतात, अ साठी ए आणि पूर्ण क साठी के ए. अपूर्ण क चा उच्चार कसा होतो तर क क, पण त्याच्यामध्ये अ हा स्वर मिसळल्यानंतर पूर्ण क चा उच्चार होतो क क. क च्या शेवटी अ चा ध्वनी निघतो, त्यामुळे क ची स्पेलिंग काय होईल, के ए. ख व्यंजन, ख बद्दल काय वापरतात, के एच ए. ख बद्दल के एच ए. अपूर्ण ख बद्दल वापरतात के एच. आणि त्यामध्ये जर अ हा स्वर मिसळला तर अ बद्दल वापरतात ए. ख मध्ये अ हा स्वर मिसळला असता पूर्ण ख मिळतो आपल्याला, आणि त्याबद्दल वापरतात के एच ए. अपूर्ण ख चा उच्चार कसा करू, ख ख. आणि त्यामध्ये ज्यावेळेस अ हा स्वर मिसळला जातो त्यावेळेस पूर्ण ख तयार होईल आणि त्याचा उच्चार होईल ख ख ख. या ख उच्चारत असताना त्या ख च्या शेवटी अ चा ध्वनी निघतो ख, त्यामुळे के एच ए. ग, ग साठी जी ए. अपूर्ण ग साठी जी वापरतात. अपूर्ण ग मध्ये अ हा स्वर मिसळला असता पूर्ण ग तयार होईल. अ साठी ए वापरतात, पूर्ण ग साठी जी ए. ग, जी ए. अपूर्ण ग चा उच्चार ग ग, त्यामध्ये अ हा स्वर मिसळला असता पूर्ण ग तयार होईल, त्याचा उच्चार होईल ग. शेवटी अ हा ध्वनी येत असतो, त्याची स्पेलिंग होईल जी ए. अशा पद्धतीने आपण पुढचे व्यंजन पाहू. घ, घ साठी जी एच
ए। औ साठी एन। च साठी सी एच ए। छ साठी सी डबल एच ए। ज जे ए। झ जे एच ए किंवा झड ए। य साठी यन। ट टी ए। ठ टी एच ए। ड डी ए। ढ डी एच ए। न एन ए। त टी ए। थ टी एच ए। द डी ए। ध डी एच ए। न एन ए। प पी ए। फ पी एच ए किंवा एफ ए। ब बी ए। भ बी एच ए। म एम ए। य वाय ए। र आर ए। ल एल ए। व व्ही ए किंवा डब्ल्यू ए। श एस एच ए। श एस एच ए। स एस ए। ह एच ए। ल एल ए। क्ष के एस एच ए। ज्ञ डी एन वाय ए। रू आर यू। त्र टी आर ए। श्र एस एच आर। अशा पद्धतीने आपण मराठी स्वर आणि मराठी व्यंजने याबद्दल जी अल्फाबेट वापरतात ती पाहिलेले आहोत।